कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. 2023 तसेच 2024 साली आलेल्या पुरामध्ये खेडमधील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षी शेकडो खेडमधील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे देखील झाले, मात्र काही लोकांनाच शासनाकडून मदत मिळाली. निधी प्राप्त झाल्यानंतर मदत दिली जाईल असे सांगण्यात आले, मात्र अद्यापही पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळाली नाही. वारंवार प्रशासनाच्या दरबारी दाद मागून देखील नुकसान भरपाई मिळत नसल्याने दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम आक्रमक झालेत. त्यांनी आज 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिनानिमित्त खेडच्या तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी व ह्या वर्षी जी पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे नागरिकांच्या व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, त्याचे पंचनामे झाले. मात्र मागच्या वर्षीचे देखील अर्ध्यापेक्षा कमी लोकांचे नुकसान भरपाई मिळाली व इतरांना अद्याप मिळालेलं नाही. ह्या वर्षी देखील अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. तर शासन नक्की करतंय काय? हा सामान्य जनतेला आणि व्यापाऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. नुसत्या योजनांचा नुसत्या योजना राबवायचा म्हणून घोषणा करायच्या, मात्र जे खरंच ज्यांना गरज आहे, जे छोटे व्यापारी आहे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना अद्याप पैसे मिळत नाही. ह्या निर्दयी सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो. खेड नगर परिषद हद्दीमध्ये 2023 ला पुराचं पाणी बाजारामध्ये शिरून व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. त्या नुकसानीमध्ये तहसीलदार तलाठे यांच्याकडून पंचनामे करण्यात आले. पंचनामे करून तलाठे तहसीलदारांच्या मार्फत माहिती राज्य शासनाला दिली. राज्य शासनाने अजूनही 2023 आपत्तीमध्ये आपदग्रस्त व्यापाऱ्यांची मदत दिली नाही. आम्ही सातत्यानं तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करतोय. तहसीलदार सांगितले आम्ही तुम्हाला 24 पंचनामे होण्यापूर्वी मदत देऊ. 23 चा पूर त्याच्यामध्ये 2-3 वेळा भरला, 24 चा पूर 4-5 वेळा भरला. 23 पंचनामे पडू नयेत, 24 पंचनामे पडू नयेत. आपत्ती काळामध्ये अशा पद्धतीने कोकणामध्ये काम होत असते. कोकणामध्ये घोषणा केली जातात की आपत्ती आणि पुनर्वसनासाठी 5,000 कोटी दिलेले आहेत. 5,000 कोटी देताना इथं 1,000 कोटी रुपये देताना सुद्धा तहसीलदार आणि कलेक्टरकडे या ठिकाणी पैसे नसते. आणि त्याच्याबाबत या ठिकाणी आंदोलन करण्यापूर्वी आम्ही खेड तहसीलदार सोनावणे साहेबांनी या ठिकाणी निवेदन दिलं. त्यांनी सांगितले गणपतीपुरी आम्ही 1 पैसा ठेवणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनावर त्यांनी पैसे आहेत, त्याच्यामुळे आम्हाला शब्द दिला. गणपती गेला, दसरा आता आला आणि मग त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की 2 ऑक्टोबर पर्यंत गांधी जयंतीपर्यंत आम्हाला पैसे पूर्वी मिळाले नाहीत. तर आम्ही गांधी जयंतीच्याच दिवशी या ठिकाणी 2 ऑक्टोबरला सगळे व्यापारी बाजारातले आमचा व्यापार बंद ठेवून व्यापारी असे या ठिकाणी उपोषणाला आलेत. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज साखळी उपोषण केलेलं आहे. आणि म्हणून सरकारचं आपत्ती व्यवस्थापनामध्ये अशा पद्धतीने लोकांशी त्याच्यामध्ये छळ करत असेल तर त्याचा आम्ही त्या शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो.